लोकांची अपेक्षा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, परंतु आपल्याला माहिती आहे की द्वेष भावनेतून आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ही निवडणूक लादली गेली, ही निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये प्रचारापेक्षा अपप्रचार जास्त झालेला, वैयक्तिक चारित्र्यहनन जास्त झालेला आपण सगळ्यांनी पाहिलं. परंतु मी राजाराम कारखाने या सर्व सन्मान्य सभासदांचं आभार व्यक्त करू इच्छितो, अभिनंदन करू इच्छितो की कुठल्याही अफवांना, आश्वासनांना आणि आमिषांना बळी न पडता महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू सहकार आघाडीचं पॅनल एकमतानं त्यांनी सगळे 21 च्या 21 संचालक निवडून दिले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार. आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडत असताना माननीय अमल महाडिक यांनी आपल्याला माहिती आहे दक्षिण मतदारसंघाचं 5 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधी नाही एवढा विकास त्यांच्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेला. निवडणुकीच्या या सगळ्या प्रचार प्रक्रियेच्या दरम्यान अमल महाडिकांनी जो जो शब्द आणि वचन सभासदांना दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता अमल महाडिक यांच्या समोर आहे. ज्यांनी या अमल महाडिक आणि या कारखान्याच्या कारभारावर टीका केली त्यांचे सगळ्या 25 च्या 25 प्रश्नांना अमल महाडिकांनी उत्तर दिलेलं आहे. आज जी निवड झालेली आहे अमल महाडिक यांची ऐतिहासिक असणाऱ्या राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आणि नारायणजी चव्हाण यांचं उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्व सभासदांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो.